विजयादशमीच्या या पवित्र अशा सणाच्या निमित्ताने गोरपाडा देवीच्या पवित्र प्रांगणामध्ये आज या ठिकाणी होणाऱ्या भव्य शेतकरी मेळाव्याचे अध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्रातील शेतकरी नेते आदरणीय दत्तरावजी सावंत साहेब, आदरणीय निवृत्त प्रशासकीय अधिकारी आमचे मार्गदर्शक आदरणीय विजय देशमुख साहेब, आपल्या सर्वांचे लाडके नेते या तालुक्याचे उद्या सर्वांचं आशास्थान आदरणीय अमितदादा भांगरे, आदरणीय सुनीताताई भांगरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले दिलीपरावजी भांगरे, सुरेशजी गडाक, आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोषजी मुतडक, आत्ता ज्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण केलं ते राज्याचे संभाजी ब्रिगेडचे राज्य सचिव आमचे मित्र डॉक्टर संदीपजी कडलक, सन्मान्य दिलीपरावजी शेनकर सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदिवासी भागातील सर्व प्रमुख नेते आणि सर्व मार्गदर्शक बंधू आणि भगिनींनो, बऱ्याच वेळापासून ही सभा चालू आहे। आपल्या भागातील अनेक प्रश्न अनेक स्थानिक वक्त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत, त्यामुळे नव्याने काही मांडण्याची आणि सांगण्याची काही परिस्थिती या ठिकाणी शिल्लक राहिलेली नाही। विजयादशमीच्या आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांना माहीत आहे की आता लवकरच महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार आहेत आणि म्हणून या गोरपाडा देवीच्या प्रांगणामध्ये स्वर्गीय अशोकरावजी भांगरे साहेब यांचं नाव घेतल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही। मला आठवतो तो दिवस की ज्या दिवशी गोरपाडा देवीला दसरा मेळावा या ठिकाणी सुरू झाला पाहिजे, आपल्या भागातील परंपरा, आपल्या भागातील प्रश्न, आपल्या भागातील तरुणांचे प्रश्न, आपल्या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न, आपल्या भागातील अनंत अडचणी दसरा मेळाव्याच्या निमित्तानं आदिवासी बांधवांची एकजूट बांधण्याची जी परंपरा स्वर्गीय अशोकरावजी भांगरे यांनी सुरू केली ती आजही त्यांच्या पक्षामध्ये अमितदादा असतील किंवा वहिनी असतील ही सगळे या ठिकाणी चालू ठेवत आहेत। मला या निमित्तानं स्वर्गीय अशोकराव भांगरेंच्या पवित्र स्मृतीला सुद्धा अभिवादन करावं लागेल। त्यांनी जे स्वप्न या तालुक्यामध्ये पाहिलं होतं, त्यांच्या डोक्यामधला जो विचार होता, या तालुक्यातल्या परिवर्तनाचा जो विचार होता, या तालुक्यातला विकासाचा जो विचार होता, या तालुक्यातील शेतकऱ्यांचा भलं करण्याचा जो विचार होता, या तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या प्रगतीचा जो विचार होता, तो विचार आता जर आपल्याला पुढे न्यायचा असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना महाविकास आघाडीच्या विचाराबरोबर राहावं लागेल। काय वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये, काय वातावरण आहे अकोले तालुक्यामध्ये, काय वातावरण आहे नगर जिल्ह्यामध्ये, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास ज्यावेळेस स्वप्नील धांडे सारखी आमची तरुण मुलं या ठिकाणी मांडतात त्यावेळेला निश्चितपणे आमच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना निश्चितपणे निर्माण झाल्याशिवाय राहत नाही। मित्र, आपल्या सर्वांना डोळसपणे काही गोष्टींकडे जाणीवपूर्वक पाहण्याची गरज आहे। आमचे मित्र संतोष बुतडक असतील, आमचे मित्र आदरणीय विजय देशमुख साहेब असतील, या सगळ्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी या तालुक्यामध्ये केलेली आहेत। गेल्या अनेक दिवसापासून स्वतःचा वेगळ्या प्रकारचा विचार या तालुक्यामध्ये रुजवण्याचं काम ही सर्व मंडळी महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरून करत आहेत। आपल्या सर्वांना सुद्धा त्या मार्गाने जायचं आहे। उद्याच्या काळामध्ये काही थोडे दिवस आपल्या सर्वांसमोर शिल्लक राहिलेले आहेत। जाणीवपूर्वक ही गोष्ट या निमित्ताने सांगायचे, केवळ विरोधाला विरोध नाही तर या तालुक्यामध्ये काही नवं घडण्याची नवं करण्याची उमेद ज्या लोकांमध्ये राज्यामध्ये आहे त्या लोकांच्या बरोबर आपल्या सर्वांना जायचं आहे। मित्रांनो, आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत, आम्ही उद्धव साहेबांच्या विचारांना स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचारांना मानणारे लोक आहोत। व्यासपीठावर उपस्थित असलेले अमितदादा असतील, वहिनी असतील, आदरणीय पवार साहेबांच्या विचारांना मानणारी सगळी मंडळी आहेत। या देशामध्ये ज्या लोकांनी जाणीवपूर्वक हुकुमशाहीला विरोध करणाऱ्या लोकांबरोबर न जाता हुकुमशाही गाडण्याचं काम जी लोक प्रामाणिकपणे करतायत त्यामध्ये आमच्या उद्धव साहेबांनी आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय थोरा साहेब असतील, ही सगळी मंडळी जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत। आपल्याला त्यांच्याबरोबर जावं लागेल, आपल्याला त्यांचा विचार स्वीकारावा लागेल, ते जे मांडताय ते स्वीकारावं लागेल आणि तेच गावागाव त्या चौकात सांगावं लागेल। काय सांगतायत ही लोक, कोणाबद्दल बोलतायत ही लोक, नेमकं यांच्या डोक्यात काय आहेत? या देशामध्ये ही लोक आता आपली घटना बदलण्याचं यांचं षड्यंत्र सुरू आहेत। मध्ये अमितदादांनी संविधान बचाव रॅली काढली, मी मनापासून त्यांचा धन्यवाद देतो। संविधान बचावच्या निमित्ताने अमितदादा तुम्ही अकोले तालुक्याच्या गावागावात गेलात, गावागावातील खेडोपाड्यामध्ये वस्तीमध्ये जाऊन तुम्ही सांगितलं की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या राज्यघटनेची निर्मिती केली आणि तुमच्या आमच्या सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी जगण्याचा अधिकार दिला, फिरण्याचा अधिकार दिला, माहिती सांगण्याचा अधिकार दिला, व्यक्त होण्याचा अधिकार दिला, जगण्याचा अधिकार दिला, हे सगळं बदलण्याचा घाट या देशातील भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्रातील हे शिंदे फडणवीस सरकार करत आहे। हे गद्दारीचं सरकार आहे,
मित्रांनो, हे गद्दारीचं सरकार आहे। महाराष्ट्रातील एका प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर कुपसून आदरणीय उद्धव साहेबांचं सरकार ज्या लोकांनी पाडलं त्यांना उद्याच्या काळामध्ये नेस्तनाबूत करण्याची गरज आहे आणि त्यासाठी सज्ज होण्याची गरज आहे। मित्रांनो, आज दसरा मेळावा आहे। आज आमच्या पक्षप्रमुखांचा शिवाजी पार्क त्या ठिकाणी गेले अनेक वर्षापासून 65 वर्षापासून चालत आलेली परंपरा सीमा उल्लंघनाची परंपरा आज आमचे उद्धव साहेब त्या ठिकाणी करतील, घोषणा करतील उद्याच्या काळामध्ये। तुम्हाला सगळ्यांना माहित आहे परिवर्तन महाराष्ट्रामध्ये आढळलं आहे। गद्दारी करून निर्माण झालेले सरकार फार काळ टिकणार नाही। कितीही त्यांनी प्रलोभन देऊ द्या, कितीही घोषणा करू द्यात, कितीही योजना आणू द्यात, परंतु लोकांना माहित आहे केवळ मतांच्या राजकारणासाठी ही लोक जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या घोषणा करतायत। 1500 रुपये तुम्ही आमच्या लाडक्या बहिणीला दिलेत, अनेक प्रकारच्या योजना तुम्ही लोकांसमोर आणल्यात महिलांसाठी। अरे बंधू, हे करत असताना आमच्या शेतकऱ्यांच्या आमच्या माई माऊलींचं बजेट तुम्ही कोलमडलंय। तेलाचे बाजार काय झालेलेत, शेंगदाण्याचे बाजार काय झालेत, गुळाचे बाजार काय झालेत, खतांचे बाजार काय झालेत, आणि त्याच्या उलट शेतकऱ्याच्या शेतीमालाचे बाजाराची अवस्था काय एकदा नीट तपासून बघा। एका बाजूला देतायत, दुसऱ्या बाजून लगेच काढून घेतायत। महिलांना 3 टाक्या तुम्ही गॅस सिलेंडर दिल्यात, परंतु मागच्याच महिन्यामध्ये 200 रुपयांनी गॅस वाढला आहे। 1500 रुपयाचा गॅसचा डबा, तेलाचा डबा 2200 रुपयांनी येऊन ठेवलेला आहे। सर्वसामान्य शेतकऱ्यांना, सर्वसामान्य गृहिणींना त्या ठिकाणी आता स्वतःचा प्रपंच चालवणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे। हे राज्य दिवाळखोरीच्या दिशेने घेऊन चाललेले आहेत। कर्जाच्या खाईमध्ये उद्याच्या काळामध्ये महाराष्ट्र बुडाल्याशिवाय राहणार नाही। आज महाराष्ट्रावर 8 लाख कोटी रुपये कर्ज आहे। सरासरी जर सावंतसाहेब विषय काढला तर प्रत्येक सरासरी माणसावर 62,000 रुपयाचं कर्ज आरके उगले साहेब आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर आहेत। आपलंच काढून आपल्याच माथ्यावर मांडण्याचा प्रचंब या लोकांनी सुरू केलेला आहे। आणि ही दिवाळखोरी, महाराष्ट्राची दिवाळखोरी करण्याचं षडयंत्र एकनाथ शिंदे आणि फडणवीस या सगळ्या लोकांनी सुरू केले आहेत। हे आपल्याला मोडावं लागेल। गद्दारांनी निर्माण केलेले सरकार हे आपल्याला पाडावं लागेल। सगळे सर्वे, सगळ्या एक्झिट पोलचे सर्वे पहा, सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या न्यूज चॅनलचे सर्वे बघा, आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून अकाउंटवरून फेसबुकवर सर्वे टाका। लोक महाविकास आघाडीच्या बाजूने भरपूर मतदान केल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे। काय परिस्थिती आहे राज्यामध्ये? अजितदादा या महाराष्ट्रामध्ये फिरतायत। ज्या अजितदादांना शरद पवारांनी पुतण्या म्हणून बोटाला धरून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणलं, ज्या अजितदादांना वयाच्या 28 वर्षी महाराष्ट्राच्या राज्यमंत्री मंडळामध्ये राज्यमंत्री केलं, नवे 2 महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री केलं, त्या पवार साहेबांच्या वयाच्या 84 वर्षी पाठीत खंजीर खुपसून तुम्ही भाजपा बरोबर नको त्या शक्ती बरोबर त्या ठिकाणी राज्यामध्ये राजकारण करतायत। या वयामध्ये सुप्रियताईंच्या विरोधामध्ये स्वतःच्या बायकोला त्या ठिकाणी उमेदवार देत आहेत, अरे कशासाठी? या महाराष्ट्राची अशा प्रकारची परंपरा नव्हती। जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडणं लावणं, जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये संघर्ष करणं, अशा प्रकारचं काम या भारतीय जनता पार्टीच्या कट कारस्थाना करणाऱ्या या सगळ्या अनाजी पंथांचं चालू आहे। काय काल चाललं होतं मधल्या 2 वर्षापूर्वी? आज आमच्या मनोज जरंगे पाटलांचा त्या ठिकाणी बीडमध्ये नारायणगडावर प्रचंड असा मोठा मोठा आज त्या ठिकाणी दसरा उत्सव सुरू आहे। काय सुरू केलं मधल्या काळामध्ये? मराठा समाजावर ओबीसी समाज, मराठा समाजावर इतर सगळ्या समाजाला एकत्र केलं आणि जाती जातीमध्ये गावागावामध्ये संघर्ष सुरू केला। 2 वर्ष महाराष्ट्र या जातीय संघर्षामध्ये होरपळतोय। मूळ प्रश्नांपासून वेगळ्या दिशेला जाण्यासाठी, मूळ प्रश्नांपासून आपला विषय भरकटण्यासाठी समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम मागच्या 2 वर्षापासून चालू आहे। आता आदिवासी समाजामध्ये सुद्धा धनगरांना आरक्षण देण्याचा मुद्दा कुणी आणला? हा गोपीचंद पडळकर सरकार नालायक कुत्रा हा महाराष्ट्रामध्ये सगळ्या प्रकारच्या सगळ्या समाजातलं नेतृत्व संपवण्यासाठी निर्माण केलेला हा नालायक माणूस आहे। कोण आहे गोपीचंद पडळकर? सातत्यानं मराठा समाजच्या नेत्यांना अवमानित करतो, सातत्यानं वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या प्रमुखांना अवमानित करतो। हे देवेंद्र फडणवीसने पाळलेले कुत्रे आहेत। सदाभाऊ खोत असतील किंवा हा गोपीचंद पडळकर, याला आदिवासी समाजाचं आरक्षण कशासाठी पाहिजे? राज्य सरकारच्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे निकष पाहिजेत। धनगर हे आदिवासी समाजामध्ये कोणत्याच पद्धतीने येत नाहीत आणि जाणीवपूर्वक वेगवेगळ्या प्रकारच्या कुप्त्या त्या ठिकाणी वापरायच्या आणि आपल्यामध्ये संघर्ष निर्माण करून स्वतःच्या सत्तेच्या पोळ्या भाजायचं, हे अनाजी पंथांचं जे अनादिकाळापासून चालत आलेले ते षडयंत्राचं राजकारण आता सुद्धा सुरू आहे। म्हणून आपल्या सर्वांना उद्याच्या काळामध्ये अतिशय आक्रमक राहावं लागणार आहे। आपल्या तालुक्यासाठी काय गोष्ट योग्य आहे, आपल्या तालुक्यासाठी उद्या कोण आपल्या तालुक्यामध्ये परिवर्तन करेल, आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कोण लढेल, आपल्या तालुक्यातील आदिवासींच्या प्रश्नासाठी कोण लढेल, यासाठी विचार करण्याची गरज असलेली माणसांची या ठिकाणी आवश्यकता आहे। मला भांगरे परिवाराचा इतिहास नवे न्याकुले तालुक्यासमोर सांगण्याची गरज नाही। गेले 40-45 वर्षाचा सगळा बॅकलॉग माझ्या डोळ्यासमोर आहे। माझं वय 48 आहे। वयाच्या 17व्या वर्षी मी स्वर्गीय अशोकरावजी भांगरे यांच्या साहेबांच्या बोटाला धरून मी राजकारणात आलो। या परिवाराला त्याग, या परिवाराची प्रतिमा, या परिवाराचं या तालुक्यासाठी असलेलं योगदान
स्वर्गीय यशवंतराव भांगरे पासून स्वर्गीय राजाबापू असतील किंवा स्वर्गीय अशोकराव भांगरे पासून आता अमित दादांपर्यंत या सगळ्या परिवारांनी या तालुक्याची प्रचंड सेवा केलेली आहे। आपल्या सर्वांना माहित आहे चाळीसगावच्या सगळ्या डांगण भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे लोकांना अडीअडचणीच्या काळामध्ये मदत करण्याची भूमिका सातत्याने भांगरे परिवाराची राहिलेली आहे। पाहिजे असतं तर सत्तेच्या बरोबर जाऊन पाहिजे त्या पद्धतीने स्वतःचा विकास करता आला असता, परंतु तशा प्रकारची भूमिका घेतली नाहीत। या तालुक्यामध्ये 40 वर्ष या तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांच्या विरोधामध्ये लढण्यामध्ये स्वतःचं आयुष्य पणाला लावले आहे। मित्रांनो, निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतीची एक निवडणूक जर विजय साहेब माणूस लढला तर पुन्हा नव्याने लढण्याची हिंमत राहत नाहीत। पण भांगरे परिवारांनी या तालुक्यातील जनतेची आश्रू पुसण्याचं काम केलेलं आहे। मी स्वतः 3 निवडणुका त्यांच्याबरोबर लढलो, त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून त्यांच्या निवडणुकीच्या काळात त्यांचं काम केलेलं आहे। मला आठवतंय 99 सालची एक निवडणूक, या भागातील अनेक मंगळाभाऊ असतील, भांगरे महाराज असतील, आमचे अनेक त्यावेळेचे सहकारी या ठिकाणी रूपा खत्रे असतील, मला आजही ते सहकारी पाहिल्यानंतर मला जुने दिवस आठवतात। काय परिस्थिती आपल्या भागाची, कोणामुळे या तालुका मागे राहिला, यासाठी भांगरे साहेबांसारखा बीएससी अग्री सारखा तरुण माणूस, उच्च शिक्षित माणूस स्वतःच्या त्या काळात ठरवलं असतं तर गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून कोणत्या मोठ्या पदावर गेला असता, आरक्षणाचा फायदा झाला असता, जिल्ह्याचा कलेक्टर झाला असता, राज्याचा एसपी झाला असता, पाहिजे त्या पदावर गेला असता। पण ज्या वडिलांचा ज्या आपल्या कुटुंबाचा वारसा वर्षानुवर्ष या तालुक्यातल्या जनतेची सेवा, स्वर्गीय यशवंतरावांबद्दल लोक म्हणायचे की त्यांच्या नमस्कारात चमत्कार होता, हो खरंय ते वाक्य, त्यांच्या नमस्कारात चमत्कार होता। मी राजाबापूंच्या पूजा करण्याची त्यावेळेचे सगळे विधी पाहायचो, त्यावेळेस मी तरुण कार्यकर्ता होतो, ज्यावेळेस जुन्या त्यांच्या घरामध्ये जायचो सगळ्या आपल्या धार्मिक परंपरांना अधिष्ठानांना नतमस्तक होऊन लोक स्वतःच्या जीवनचर्येला सुरुवात करणारी सगळी पिढी सगळी परंपरा या कुटुंबाची राहिलेली आहे। आणि मग आपली सुद्धा नैतिक जबाबदारी आहे, आपली सुद्धा एक नैतिक जबाबदारी आहे या तालुक्यामध्ये या परिवाराला काहीतरी देण्याची वेळ आलेली आहे। 2019 ला भांगरे साहेबांनी पुढाकार घेतला, याच घोरपाडा देवीच्या प्रांगणामध्ये याच व्यासपीठावर त्यावेळेस अकोले तालुक्याच्या विधानसभेचे आमदार होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले ते सगळे लोक या व्यासपीठावर उपस्थित होते। आज दुर्दैवाने ते सगळ्या लोकांना प्रचंड मोठी इच्छाशक्ती आणि प्रचंड मोठी महत्वाकांक्षा निर्माण झाल्या आहेत। जवळपास 1/2 डझन आमदार आजच घोषित झालेले अकोले तालुक्यामध्ये। काही जणांना मंत्रिपदाची स्वप्न पडत आहेत, परंतु मला निश्चितपणे त्या गोष्टीचा पुनरुच्चार करावा असं वाटतो की जो माणूस स्वतःच्या राजकीय कारकिर्दीला थांबून दुसऱ्या माणसासाठी पुढे गेला त्या माणसाच्या कुटुंबाचा विचार करण्याची आता खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांवर जबाबदारी आहे, जबाबदारी आपल्या सर्वांवर। उद्याच्या काळामध्ये अनेक प्रकारचे षडयंत्र निर्माण जातील। अमित दादाच्या या घोरपाडा देवीच्या मेळाव्याला सुद्धा जाणीवपूर्वक काही लोकांनी जाऊ नये, त्या ठिकाणी आपली मतं मांडू नयेत, हे एकजुटीचं जे काही वातावरण आहे हे दिसू नये अशा प्रकारचे प्रयत्न केले 8 दिवसापासून सुरू आहेत। अमित दादा या सगळ्या गोष्टींकडे पाहावं लागेल, ज्या लोकांशी आपले संबंध आहेत त्या लोकांशी बोलावं लागेल। तालुक्याच्या हितासाठी भविष्यासाठी या जिल्ह्याच्या राजकारणासाठी आपल्या सर्वांची गरज, आपल्याला आदरणीय थोरा साहेबांची हात बळकट करण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र राहावं लागेल। थोरा साहेबांचे आशीर्वाद तुम्हाला आहेत, थोरा साहेबांच्या माध्यमातूनच या तालुक्यामध्ये 2019 परिवर्तन झालं। मला कुणीतरी सांगत होतं मी जेव्हा आलो तेव्हा एक वक्ता या ठिकाणी भाषण करत होता, खूप अभ्यासपूर्ण त्या माणसाचं भाषण होतं, वर मी घाटात ऐकत होतो। वास्तविकतेने खरी आहे, ज्यावेळी 2019 या तालुक्यामध्ये परिवर्तन झालं ते परिवर्तन कोणा एका व्यक्तीमुळे नव्हतं, गेल्या अनेक वर्ष जी लोक या तालुक्यामध्ये परिवर्तनासाठी खंपले, ज्यांनी आपल्या आयुष्याची माती केली, ज्यांनी आयुष्यभर संघर्ष केला की या तालुक्यामधल्या प्रस्थापित मंडळींना धूर चारली पाहिजे, त्यांचा नशा उतरवला पाहिजे, अशा अनेक पिढ्या त्या ठिकाणी खपल्या म्हणून 2019 परिवर्तन झालं। काळ बदलत असतो, काळ बदलत असतो, नियतीचे चक्र फिरत असतात, ज्यावेळेस नियतीचे चक्र फिरत असतात त्यावेळेस किती मोठा सत्ताधीश असू द्या तो सत्ताधीश वाकल्याशिवाय राहत नाहीत। कुणीतरी म्हणतायत पूर येतील जातील तिथं लवळे वाचतील, परंतु तशी परिस्थिती आता अकोले तालुक्यामध्ये आहेत, नियतीची चक्र फिरलेली आहेत। भांगरे साहेबांनी 2019 जे योगदान दिलं, गेले 50 वर्ष स्वर्गीय यशवंतरावांपासून स्वर्गीय गोपाळरावांपासून तर अमित दादांपर्यंत या पिढीने या तालुक्याच्या जनतेची केलेली सेवा आता खऱ्या अर्थाने फळ त्या ठिकाणी देणार आहेत। चक्र फिरलेले आहेत, या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष आहेत, या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आहेत, या महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांचा आदरणीय पवार साहेबांचा पक्ष आहेत, या महाविकास आघाडीमध्ये डावे पक्ष आहेत, या महाविकास आघाडीमध्ये मराठा सेवा संघ संभाजी बिघाडी सगळ्या पक्षांची मोठ तुम्हाला येत्या 8 दिवसामध्ये पाहायला मिळेल। जागा वाटप ठरलेल्या आहेत, उमेदवारांच्या घोषणा होतील आणि आपल्याला योग्य तो उमेदवार अमित दादांच्या रूपाने या ठिकाणी मिळेल, आपल्या सर्वांची ती जबाबदारी राहणार आहेत। अमित दादांची हात बळकट करून हा उच्च शिक्षित तरुण या तालुक्याच्या विकासाचा एक नवा पांडा भविष्य काळामध्ये आपल्या सर्वांसमोर ठेवेल। अनेक प्रकारचे विजन आहेत, तालुक्याच्या नेत्यांकडे विजन ऐकण्याची आणि त्यामध्ये काही दुरुस्त्या करण्याची
परंपरा मागच्या काळामध्ये नव्हती, दुर्दैवाने नव्हती, कारण नेतृत्वावर असणाऱ्या कार्यकर्त्यांनी जर नेतृत्वाला जर एखादी गोष्ट सांगितली तर ती समजून घेण्याची परंपरा मागच्या काळा मागच्या पिढीमध्ये आणि मागच्या काळामध्ये नव्हती. पण आता अमित दादाची पिढी आहे, आपली पिढी आहे, या पिढीमध्ये नव्याने हे बदल सगळे आपण स्वीकारू आणि अमित दादाचे हात बळकट करू. येणाऱ्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी हा जो गद्दारीचा इतिहास लिहिलेला आहे या सगळ्यांना योग्य तो हिशोब जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढ्याच्या निमित्ताने बोलतो, पुन्हा आपल्या सर्वांची रजा घेतो आणि विजयादशमीच्या शुभेच्छा देऊन वेळ कमी असं चिठ्ठी आल्यामुळे माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आला रे आला मान्सून सेल आला. आता कोणत्याही खरेदीवर 20-50% बचत. सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू. जेंट्स टी शर्ट ₹99 पासून पुढे, परकर ₹55 पासून पुढे, ब्लँकेट ₹89 पासून पुढे, डॉलर लेगिन ₹260 फक्त, रेमंड सुटिंग ₹50 सूट. तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट 2 खरेदी करा आणि मिळवा 1 पॅन्ट मोफत. मेन्स फॉर्मल शर्ट 1 खरेदी करा आणि मिळवा 1 शर्ट मोफत. झील रेनवेअर 20% सूट, जॉकी इनरवेअर 15% सूट. तसेच इतरही खरेदीवर 20-50% भव्य सूट. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू. अजून बरेच काही, या पहा, खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या. आमचा पत्ता, श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर, शाखा नंबर 1 अगस्ती कॉम्प्लेक्स, 2 मजला बाजार तळ अकोले, शाखा नंबर 2 होलसेल साडी विभाग, भिंगारे गोडाऊन शेजारी, कचेरी रोड परिसर, अकोले. संपर्क 75-88-51-31-33.